आणि आता बातमी आहे मनोज जरांगे यांच्या संदर्भात. मनोज जरांगे यांची हिंगोलीतल्या वसमत मध्ये जाहीर सभा होणार आहे आणि या सभेची जोरदार तयारी सुरू आहे. वसमत शहर पेठेतील तरुणांनी सभेसाठी आमंत्रण पत्रिका छापलेली आहे आणि या आमंत्रण पत्रिकेचं वाटप बँड बाजा वाजवून करण्यात आलंय. दिनांक 7 डिसेंबर 2023 कराळे डिग्रस येथे सकल मराठा समाजाच्या वतीने जरांगे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जाहीर सभा होणार आहे. त्या वस्तीतील आपल्या नागरिकांनी, नगरातील सगळ्यांनी, महिलांनी यांनी सक्रिय सहभाग व्हावा. एक मराठा लाख मराठा ह्या उद्देशाने आपण सगळे एकत्रित व्हावं. तर याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी श्रीधर वाळवंटे यांनी, पाहूयात. डिग्रस कराळे पाटील या ठिकाणी 7 डिसेंबर रोजी मराठा समाजासाठी ओबीसी मध्ये आरक्षण मिळावे यासाठी 7 डिसेंबर रोजी जाहीर सभा होणार आहे. या अनुषंगाने आज वसमत शहरामध्ये या सभेला येण्यासाठी मूळ पत्रिका बँड बाजाच्या लावून या ठिकाणी वाटप करण्यात येत आहे, देण्यात येत आहे. या ठिकाणी काही सकल मराठा बांधव आहेत, कशा पद्धतीचं नियोजन केलं त्यांच्याकडून जाणून घेऊयात. वसमत शहरामध्ये 7000 मूळ पत्रिका छापलेल्या आहेत. शहर पेठ वसमत शहरामध्ये मूळ पत्रिका आता सकाळी 8 वाजल्यापासून वाटप चालू आहे. 7-12 हिंगोलीला जाण्यासाठी सर्व वसमतवासियांना आम्ही आमंत्रण देत आहे मूळ पत्रिका वाटून. एक मराठा जे आहेत ते पत्रिका देखील या ठिकाणी वाटण्यात आलेले आहेत. काय निवेदन आहे, कशा पद्धतीचे पत्रिका वाटणार या ठिकाणी? 7 डिसेंबर म्हणजे 7-12 रोजी क्रांती सूर्य मनोजदा जरांगे पाटील यांची अतिविराट सभा ही हिंगोली जिल्ह्यामध्ये डिग्रस कराळे पाटील या ठिकाणी होणार आहे. या सभेच्या नियोजनासाठी वसमत शहरामध्ये आम्ही आज मूळ पत्रिका, म्हणजे जसं आपण एका मुलीच्या किंवा मुलाच्या लग्नासाठी मूळ पत्रिका छापतो त्याप्रमाणे आम्ही ही मूळ पत्रिका छापलेली आहे आणि जवळपास 7000 घरांमध्ये आम्ही ही मूळ पत्रिका वाटणार आहोत. आणि या मूळ पत्रिकेसोबत प्रत्येक घरातून कमीत कमी 2 मनुष्य, 1 महिला आणि 1 पुरुष या सभेसाठी आम्ही या ठिकाणाहून जाणार आहोत. आपण पाहिलं की या ठिकाणी वसमत शहरामध्ये 7000 मूळ पत्रिका देखील या ठिकाणी वाटण्यात येत आहेत. आता या सभेला हजारोच्या संख्येमध्ये या ठिकाणी सकल मराठा बांधव जे आहेत ते जाणार आहेत. श्रीधर वाळवंटे, जय महाराष्ट्र न्यूज, वसमत, हिंगोली.